आणि त्यांच्या निधनानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रमेश लटके यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचं कुटुंबसुद्धा आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची इथे कामगार भवनामध्ये गर्दी झाल्याचंही आपल्याला दिसतंय. रमेश लटके यांच्या पार्थिवावरती आज अंत्यसंस्कार केले जातील आणि त्यापूर्वी त्यांचं पार्थिव हे कामगार भवनामध्ये ठेवण्यात आलंय अंत्यदर्शनासाठी. आपल्या कुटुंबियांसोबत परदेशामध्ये फिरायला गेले असता रमेश लटके यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. अंधेरी मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांचं दुबईमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 52 वर्षांचे होते. कुटुंबियांसह दुबई इथे गेले असता बुधवारी संध्याकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावरती आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. कोल्हापूरमधल्या शाहूवाडीचे मूळचे रहिवासी होते आमदार रमेश लटके आणि त्यांचं निधन झालंय. त्यांचं पार्थिव सध्या कामगार भवनामध्ये ठेवण्यात आलंय. काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लटके यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदेंसह इतर नेतेसुद्धा अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. सध्या तिथे उपस्थित शिवसेनेच्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या संवाद साधतात. रमेश लटके यांच्या निधनानंतर एक कडवा शिवसैनिक गमावल्या